नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युरेका युरेका या ऑनलाइन लर्निंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि आजच्या या सेशनमध्ये आपण जे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट वन याच्यामधला जो सब टॉपिक आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड एनर्जी प्रोडक्शन, वी आर गोइंग टू डिस्कस दिस टॉपिक. बट बिफोर दिस डिस्कशन, as usual we are going with the statement of Sir Hans Adolf Krebs, who was a Nobel Prize winner for his discovery of Krebs cycle, that is the TCA cycle. म्हणजे अशा पद्धतीने ही जी क्रेब्स सायकल आहे त्यांचे जे संशोधक आहेत त्यांचं जे हे स्टेटमेंट आहे त्यांच्या संशोधनाविषयीचं त्यांचं मत हे त्यांनी इथे सांगितलेलं आहे, तर ते आपण वाचूयात. द रिसर्च I have been doing, studying how foodstuffs yield energy in living cells does not lead to the kind of knowledge that can be expected to give immediate practical benefits to mankind. If I have chosen this field of study, it was because I believed in its importance in spite of its theoretical character. म्हणजे अशा पद्धतीने त्यांना त्यांच्या रिसर्चचं जे इम्पॉर्टन्स होतं ते त्यांनी जाणलं होतं, हे आपण इथे एक इन्स्पिरेशन म्हणून ते घ्या. आणि अशाच पद्धतीने आपल्या अभ्यासाला जे इम्पॉर्टन्स आहे ते इम्पॉर्टन्स आपण दिलं पाहिजे. आणि आता आज ईद आहे आणि यानंतर 2-3 दिवस आपल्याला सुट्टी आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला साधारणपणे 14 जुलैला तेजस, जो आपला इंदापूरच्या या ठिकाणी वास्तव्य करणारा जो आपल्या शाळेतील विद्यार्थी आहे तेजस नेवसे, याने आपल्याला अभ्यास कसा करायचा याविषयीचा एक व्हिडिओ छोटासा पाठवलेला आहे आणि तो व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहूयात. आणि निश्चितच तेजसप्रमाणे आपण सर्वजण अभ्यासाला महत्त्व देणार आहात. येते 2 दिवस जे आहेत की ज्या दिवशी रविवार आहे सोमवारी पण सुट्टी आहे, हे 2 दिवस आपण व्यवस्थितपणे अभ्यास करूयात आणि आपल्या अभ्यासाला महत्त्व देऊयात. ज्या पद्धतीने हॅन्स ॲडॉल्फ क्रेब्स ही हॅड गिवन इम्पॉर्टन्स टू हिज रिसर्च वर्क. आणि यासोबतच आपण आपल्या टॉपिककडे म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड एनर्जी प्रोडक्शन या टॉपिककडे वळणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती डायजेशन. तर थोडंसं आपण वाचून घेता घेता हे तुम्हाला समजावून सांगूयात. तर डायजेस्टेड फूड इज ॲब्झॉर्ब्ड बाय द स्मॉल इंटेस्टाईन अँड द ॲब्झॉर्ब फूड गोज इन टू द ब्लड अँड मूव्स अलॉंग विथ द ब्लड विथ द हेल्प ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम. म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे ते ब्लड वेसल्स आहेत, आर्टरीज आहेत, वेन्स आहेत, यांच्या थ्रू हे जे डायजेस्टेड फूड आहे इट इज इन द फॉर्म ऑफ ग्लुकोज, अमायनो ऍसिड्स अँड फॅटी ऍसिड्स अँड इट इज कॅरीड थ्रू द आर्टरीज थ्रू द डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी. म्हणजे अशा पद्धतीने हे जे डायजेस्टेड फूड आहे इट इज कॅरीड विथ द हेल्प ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम. आणि हे डायजेस्टेड फूड द मेन सोर्स ऑफ एनर्जी इज द ग्लुकोज ऑर द कार्बोहायड्रेट्स. म्हणजे कार्बोहायड्रेट्स इन द प्रोसेस ऑफ डायजेशन दे आर कन्वर्टेड इन टू कार्बोहायड्रेट्स आर कन्वर्टेड इन टू ग्लुकोज, फॅट्स आर कन्वर्टेड इन टू फॅटी ऍसिड्स अँड प्रोटीन्स दे आर कन्वर्टेड इन टू अमायनो ऍसिड्स. आणि अशा पद्धतीने हे जे प्रोटीन्स आहे, हे जे अमायनो ऍसिड्स आहेत, हे जे ग्लुकोज आहे आणि फॅटी ऍसिड्स आहेत, दीज आर द एनर्जी गिव्हिंग सोर्सेस अँड द बेसिक एनर्जी गिव्हिंग सोर्सेस इन फॉर अवर बॉडी दे आर द कार्बोहायड्रेट्स ऑर द ग्लुकोज. ग्लुकोज इज अ इमिजिएट सोर्स ऑफ एनर्जी. ओके, आणि मग या ठिकाणी आपण इथे युटिलायझेशन ऑफ फूड. ओके, व्हॉट इज युटिलायझेशन ऑफ फूड? वेन द फूड when the digested food which is easily absorbed in the blood it reaches the cell it is called as assimilation. म्हणजे ज्या वेळेस हे सेल मध्ये जातं आणि तिथे युटिलायझेशन होतं, तिथे ते फूड यूज होतं फॉर गेटिंग एनर्जी, फॉर द मेंटेनन्स ऑफ अवर बॉडी, फॉर गेटिंग एनर्जी, दिस इज कॉल्ड एज असिमिलेशन. आता डायजेस्टेड फूड मध्ये काय आहे मी आधी पण सांगितलंय, देर आर ग्लुकोज, फॅटी ऍसिड्स अँड अमायनो ऍसिड्स प्रेझेंट इन द डायजेस्टेड फूड अँड मेनी अदर सिम्पल शुगर्स आर ऑल्सो प्रेझेंट. So the assimilated food, that is the food which is reaching up to the cell, it is called as the assimilated food which will be utilized by the cell. म्हणजे assimilated food म्हणजे काय हे नीट समजून घ्या.
असिम्युलेटेड फूड म्हणजे काय की जे फूड सेलपर्यंत पोहोचणार आहे आणि ते युटिलाइज करून आपल्याला एनर्जी मिळणार आहे अशा प्रकारच्या फूडला आपण काय म्हणतो असिम्युलेटेड फूड असं म्हणतो अँड इट इज हेल्पफुल फॉर ग्रोथ अँड रिपेअर ऑफ द बॉडी अँड ऑल्सो टू गिव्ह अस एनर्जी आणि मग ही एनर्जी ज्या प्रोसेसमुळे मिळते आपल्याला ती प्रोसेस म्हणजे रेस्पिरेशन म्हणजे ही जी प्रोसेस आहे रेस्पिरेशन आहे की रेस्पिरेशनमुळे आपल्याला एनर्जी मिळते आणि याआधी पण आपण तुम्हाला सांगितलेलं आहे व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ एक्झरसाइज इन अवर डे टू डे लाईफ कारण रेस्पिरेशन जर आपण आपल्या शरीरामध्ये रेस्पिरेशन प्रोसेस ही जर चांगल्या पद्धतीने होत असेल चांगल्या म्हणजे हेवी एक्झरसाइज जर आपण करत असू सकाळी उठल्यानंतर तर आपल्याला ही जी ATP फॉर्ममध्ये मिळणारी एनर्जी आहे ती आपल्याला दिवसभर आपल्याला काम करण्यासाठी पुरते मग आपण या ठिकाणी लक्षात घेऊयात तर रेस्पिरेशन व्हॉट इज रेस्पिरेशन सो रेस्पिरेशन इज द प्रोसेस ऑफ रिलीज ऑफ एनर्जी फ्रॉम फूड अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज रेस्पिरेशन आणि नंतर आपण हे पाहूयात की इथे मी जे एक थोडीशी विस्तृत अशी डेफिनेशन लिहिलेली आहे थोडीशी ब्रॉड डेफिनेशन आहे ती पण आपण वाचूयात वाचली तरी ती समजेल आणि बायोलॉजीमध्ये आपण जोरात वाचणं म्हणजे ज्याला आपण लाऊड रीडिंग म्हणूयात याला महत्त्व द्यायचं आहे रायटिंगला प्रेफरन्स द्यायचं आहे की जेणेकरून वेगवेगळ्या प्रकारचे जे स्पेलिंग्ज असतात थोडेसे नाही म्हटलं तरी मोठे स्पेलिंग्ज असतात अशा प्रकारचे स्पेलिंग्स आपल्या हाताखालनं गेले पाहिजेत द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन इनवॉल्व्स टेकिंग इन ऑक्सिजन ऑक्सिजन फ्रॉम द एअर इनटू द सेल्स यूजिंग इट फॉर रिलीजिंग एनर्जी बाय बर्निंग ऑर द ऑक्सिडेशन ऑफ फूड अँड देन एलिमिनेटिंग द वेस्ट प्रॉडक्ट्स दॅट इज कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर फ्रॉम द बॉडी म्हणजे रेस्पिरेशनमध्ये वेस्ट प्रॉडक्ट्स कोणते तयार होतात तेही लक्षात घ्यायचंय विच आर द वेस्ट प्रॉडक्ट्स फॉर्म व्हॉट हॅपन्स द फूड इज ऑक्सिडाइज्ड अँड वेअर डज द प्रोसेस टेक्स प्लेस इट टेक्स प्लेस इन द सेल्स अँड इट इज इन्व्हॉल्विंग ऑक्सिजन इन हायर ॲनिमल्स लाईक ह्युमन्स ऑर द मॅमल्स मॅमल्समध्ये किंवा हायर ॲनिमल्समध्ये रेस्पिरेशन ही जी प्रोसेस आहे इट इज प्रोसिडिंग विथ द प्रेझन्स ऑफ ऑक्सिजन म्हणजे इट इन्वॉल्व्ह द इट इन्वॉल्व्स द रोल ऑफ ऑक्सिजन म्हणजे अशाच प्रकारचं रेस्पिरेशन जे आहे त्या रेस्पिरेशनला आपण ॲरोबिक रेस्पिरेशन असं म्हणतो आणि अशा पद्धतीने ऑक्सिजन इज इन्वॉल्व्ड इन द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन आता दुसरं जे आहे ते टाईप्स ऑफ रेस्पिरेशन किंवा लेवल्स ऑफ रेस्पिरेशन नॉट टाईप्स आय एम सॉरी इट शुड बी रेड ॲज लेवल्स ऑफ रेस्पिरेशन सो देर आर डिफरंट लेवल्स ऑफ रेस्पिरेशन द बॉडी लेवल ऑफ रेस्पिरेशन अँड द सेल्युलर लेवल ऑफ रेस्पिरेशन मग बॉडी लेवलमध्ये काय होतं सुपरफिशियली जस्ट इनहेलेशन ऑफ ऑक्सिजन अँड एक्झलेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड दॅट इज गॅसियस एक्सचेंज टेक्स प्लेस इन ब्रीदिंग प्रोसेस आणि ही जी प्रोसेस आहे ती अतिशय सिंपल आहे की ज्याच्यामध्ये आपण लहान वर्गात असताना शिकलेलो आहोत 5वी 6वीला की ऑक्सिजन इज इनहेल्ड अँड कार्बन डायऑक्साईड इज गिवन आउट ऑर इट इज एक्झेल्ड दिस इज कॉल्ड ॲज ब्रीदिंग आणि यामध्ये काय होतं रिदमिक मुवमेंट होते मसल्सची आणि ही जी रिदमिक मुवमेंट आहे मसल्सची आणि स्केलेटनची आपल्या सर्वांना जाणवते ती आपण आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीने ही रिदमिक मुवमेंट होते आणि दुसरी जी लेवल आहे ती लेवल म्हणजे ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज अँड इट इज कॉल्ड ॲज द सेल्युलर लेवल बिकॉज इट टेक्स प्लेस इन द सेल मग ही जशी सिंपल प्रोसेस आहे तशी ही कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे या ठिकाणी गॅसेस एक्सचेंज फक्त इन्वॉल्ड आहे या ठिकाणी केमिकल चेंजेस बरेचसे होतात आणि हे केमिकल चेंजेस म्हणजे बेसिकली दिस इज ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज मॉलेक्युल्स विच इज द इमिजिएट अँड द बेसिक सोर्स ऑफ एनर्जी इन अवर बॉडी अँड थर्ड इज एनर्जी इन दिस प्रोसेस दॅट इज द बॉडी लेवल रेस्पिरेशन देर इज ओनली अ मूवमेंट अ रिदमिक मुवमेंट ऑफ मसल्स अँड स्केलेटन बट एनर्जी इज नॉट गिवन इन दिस प्रोसेस एनर्जी इज स्पेसिफिकली गिवन इन द प्रोसेस ऑफ सेल्युलर रेस्पिरेशन अँड दिस एनर्जी इज इन द फॉर्म ऑफ ATP विच इज ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट मॉलेक्युल अँड दिस इज द केमिकल एनर्जी विच इज रिलीज्ड बाय द सेल्स म्हणजे अशा पद्धतीने हे रेस्पिरेशन जे आहे ते आपण स्टडी केलेलं आहे आणि दुसरं जे आहे ते म्हणजे सेल्युलर रेस्पिरेशनचे टाईप्स कोणते आहेत विच आर द टाईप्स ऑफ सेल्युलर रेस्पिरेशन तर रेस्पिरेशनचे जे सेल्युलर रेस्पिरेशनचे जे टाईप्स आहेत ते एरोबिक रेस्पिरेशन
एनएरोबिक रेस्पिरेशन आणि एरोबिक रेस्पिरेशन इट इन्वॉल्व्स द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. नीट लक्षात घ्यायचं, वेन द रेस्पिरेशन टेक्स प्लेस विथ द इन्वॉल्वमेंट ऑफ ऑक्सिजन इट इज कॉल्ड एज एरोबिक रेस्पिरेशन, अँड वेन इट इज टेकिंग प्लेस इन द ॲबसेन्स ऑफ ऑक्सिजन इट इज कॉल्ड एज एनएरोबिक रेस्पिरेशन. आणि मग इथे आपण सेल्युलर रेस्पिरेशनची डेफिनेशन लिहिलेली आहे. सो व्हॉट इज सेल्युलर रेस्पिरेशन? ग्लुकोज, विच इज अ टाइप ऑफ कार्बोहायड्रेट. वाय इट इज कॉल्ड एज अ टाइप ऑफ कार्बोहायड्रेट? बिकॉज द फॉर्म्युला फॉर ग्लुकोज इज C6H12O6. हा ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे एलिमेंट्स आहेत. अँड दीज एलिमेंट्स दे आर ऑक्सिडाइज्ड स्टेप बाय स्टेप इन द सेल्स टू गिव एनर्जी इन द फॉर्म ऑफ ॲडिनोसिन ट्राय फॉस्फेट. म्हणजे ही जी एनर्जी आहे यालाच आपण केमिकल एनर्जी म्हणतो. अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड सेल्युलर रेस्पिरेशन. या प्रोसेसला आपण काय म्हणतो? सेल्युलर रेस्पिरेशन असं म्हणतो. आणि या ठिकाणी आपण अजून हेही सांगू शकतो शॉर्टमध्ये की द ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज इन द सेल्स इज कॉल्ड सेल्युलर रेस्पिरेशन. आणि यानंतरच्या याच्यामध्ये आपण एरोबिक रेस्पिरेशन आपण डीपमध्ये स्टडी करणार आहोत, आणि एनएरोबिक रेस्पिरेशन आपण वी आर गोइंग टू स्टडी बोथ दिस टाइप्स ऑफ रेस्पिरेशन इन डिटेल्स. नमस्कार, मी तेजस प्रकाश निवसे. मी इयत्ता 10वीचा विद्यार्थी. मी विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळा बारामती येथे शिकत आहे. COVID-19 या विषाणूमुळे अख्ख्या जगावर महाभयंकर संकट आले आहे. या लॉकडाऊनच्या काळात सर्व शाळा महाविद्यालये बंद असल्यामुळे शिक्षणाचे खूप मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे आमच्या शाळेने ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरू केली आहे. त्यामध्ये आमचे प्रत्येक विषयाचे शिक्षक रोज एक एक लेक्चर व्हिडिओच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत व आमच्या शाळेतील सर्व शिक्षक आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांना काही डाऊट्स असतील तर आठवड्यातून एकदा डाऊट सेक्शन घेतले जाते. मी लॅपटॉपच्या माध्यमातून अभ्यास करत आहे. मी सुरक्षित अंतर ठेवून अभ्यास करतो, त्यामुळे डोळ्यांना काही त्रास होत नाही. अशा प्रकारे मी घरी बसून लॉकडाऊनच्या काळात अभ्यास करत आहे. घरीच राहा, सुरक्षित राहा. आणि इथून पुढच्या भागामध्ये आपण एरोबिक रेस्पिरेशन आणि एनएरोबिक रेस्पिरेशन याचे थोडेसे डिटेल्स अभ्यासणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण एरोबिक रेस्पिरेशनचा स्टडी करतोय किंवा एनएरोबिक रेस्पिरेशनचा स्टडी करतोय, तर हा सायंटिफिक मॅनरमधला स्टडी आहे. त्यामुळे हा अतिशय डीपमध्ये आणि व्यवस्थितपणे ॲक्युरेटली हा स्टडी होणं महत्त्वाचं आहे. तर इथे आपण जे दाखवलेलं आहे या स्लाईडमध्ये द स्टेप्स इन एरोबिक रेस्पिरेशन, तर एरोबिक रेस्पिरेशन मध्ये ज्या स्टेप्स आहे, सो देर आर 3 स्टेप्स इन एरोबिक रेस्पिरेशन. सो दीज स्टेप्स आर ग्लायकोलिसिस, देन ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल, अँड द थर्ड स्टेप इज इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. तर अशा या 3 स्टेप्स आहेत. त्याच्यापैकी जी पहिली स्टेप आहे ग्लायकोलिसिस, इट इज द फर्स्ट स्टेप इन एरोबिक रेस्पिरेशन एज वेल एज एनएरोबिक रेस्पिरेशन. तर ज्यावेळेस आपण एनएरोबिक रेस्पिरेशन स्टडी करणार आहोत, त्यावेळेस आपण ग्लायकोलिसिस तिथे लिहिणार नाही आहे. तर ग्लायकोलिसिस जी आहे ती ह्या पद्धतीचीच स्टेप आहे, आणि ह्या पद्धतीने तुम्ही ती तिथे लिहिली तरी चालेल. तर आता ही जी ग्लायकोलिसिस स्टेप आहे, द अदर नेम फॉर दिस ग्लायकोलिसिस इज EMP पाथवे. त्यांची जी डिस्कवरी ज्या सायंटिस्टनी केली होती, त्यांची जी टीम होती 3 सायंटिस्टची, त्याच्यावरून त्याला EMP पाथवे असं सुद्धा नाव आहे, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे पेपरमध्ये जर आपल्याला असं वेगळं नाव आलं तर त्यामध्ये घाबरून जाण्याचं कारण नाहीये. आणि इथे जे ग्लायकोलिसिस आहे, तर ग्लायकोलिसिस हा जो शब्द आहे तो थोडासा मोठा वाटत असेल किंवा त्या शब्दाचा अर्थ समजत नसेल, तर त्याचा अर्थ नीट समजून घ्या. ग्लायको म्हणजे ग्लुकोज आणि लिसिस म्हणजे ब्रेकडाऊन. म्हणजे ग्लायकोलिसिस इज द स्टेप इन विच द ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज टेक्स प्लेस. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि ग्लायकोलिसिस सारखे अनेक शब्द आपल्याला गेलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण हे म्हणूयात की फोटोलिसिस हा शब्द गेलेला आहे, इलेक्ट्रोलिसिस हा शब्द गेलेला आहे. तर फोटोलिसिस म्हणजे काय, इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय, केमोलिसिस म्हणजे काय, याचे अर्थ आपल्याला माहीत आहेत. आणि त्याच्यामुळे इथे ग्लायकोलिसिसचा अर्थ काय घ्यायचा आहे,
ब्रेकडाउन ऑफ ग्लूकोज इज कॉल्ड एज ग्लाइकोलिसिस और इट इज ऑल्सो नोन एज ईएमपी पाथवे एंड इट इज द फर्स्ट स्टेप इन एरोबिक रेस्पिरेशन एज वेल एज एनएरोबिक रेस्पिरेशन. And where does it takes place? It takes place in the cytoplasm. Oxygen is not required for this step. म्हणजे ही स्टेप जी आहे इट टेक्स प्लेस इन द ॲबसेन्स ऑफ ऑक्सिजन. म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज इट टेक्स प्लेस विदाउट ऑक्सिजन अँड दिस स्टेप इज इज द फर्स्ट स्टेप. आता याच्यामध्ये जे ग्लुकोज आहे, वॉट इज ग्लुकोज, तर आधी पण आपण डिस्कस केलेलं आहे द फॉर्म्युला फॉर ग्लुकोज इज C6H12O6. इट मीन्स दॅट इट कंटेन्स 6 कार्बन ॲटम्स अँड द ब्रेकडाऊन ऑफ दीज 6 कार्बन ॲटम्स टू फॉर्म पायरविक ॲसिड. पायरविक ॲसिड त्या ठिकाणी तयार होतं अँड पायरविक ॲसिड कंटेन्स 3 कार्बन ॲटम्स अँड पायरविक ॲसिड इज अ मोनोकार्बोक्झिलिक ॲसिड. म्हणजे थोडंसं लक्षात घ्या, जे विद्यार्थी थोडेसे टॅलेंटेड असतात क्लासमध्ये त्यांनी हे लक्षात घ्या, बाकीच्यांनी थोडंसं कमीत कमी ऐका हे की पायरविक ॲसिड जे आहे ते पायरविक ॲसिड काय आहे, मोनोकार्बोक्झिलिक ॲसिड आहे. मग कार्बोक्झिलिक ग्रुप आपला झालेला आहे कार्बन केमिस्ट्रीमध्ये, तर COOH ग्रुप, दिस इज द कार्बोक्झिलिक ग्रुप. आणि या ठिकाणी हे जे पायरविक ॲसिड आहे ते मोनोकार्बोक्झिलिक ॲसिड आहे, हे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि एक होमवर्क म्हणून तुम्ही या पायरविक ॲसिडचं स्ट्रक्चर शोधायचं आहे नेटवर्न, ओके, कारण आपल्याला स्पून फिडिंग पण नको आहे. अशा पद्धतीने आपण जसं क्लासमध्ये होमवर्क देतोय तसं इथे आपण होमवर्क दिला आपल्याला आणि तो नोट डाऊन करायचा आहे. यू हॅव टू फाइंड आउट द स्ट्रक्चर ऑफ पायरविक ॲसिड, दिस विल ॲड टू युअर एक्स्ट्रा नॉलेज, ओके. आणि नंतर इथे लक्षात घ्यायचं आहे की कोणते मॉलेक्युल्स, विच आर द मॉलेक्युल्स फॉर्म्ड इन द एनरोबिक रेस्पिरेशन, इन द एरोबिक रेस्पिरेशन, सॉरी, द मॉलेक्युल्स विच आर फॉर्म्ड इन द एरोबिक रेस्पिरेशन. तर हे जे मॉलेक्युल्स आहेत, हे मॉलेक्युल्स कोणते आहेत, दीज आर पायरविक ॲसिड, ATP मॉलेक्युल्स, NADH2 मॉलेक्युल्स अँड वॉटर इज ऑल्सो फॉर्म्ड. सो दिस पायरविक ॲसिड इट इज कन्वर्टेड इन टू ॲसिटिल कोएन्झाईम. म्हणजे नंतर हेच पायरविक ॲसिड ॲसिटिल कोएन्झाईममध्ये कन्वर्ट होतं आणि त्याचप्रमाणे पुढची जी स्टेप आहे त्या स्टेपमध्ये सायट्रिक ॲसिडची सुद्धा इन्व्हॉल्वमेंट आहे. ॲक्च्युली दिस ग्लायकोलिसिस इट इज नॉट ॲज सिम्पल ॲज इट इज शोन ओवर हिअर. इतकी सिम्पल नाही आहे ती, परंतु आपल्याला एवढं 10th स्टँडर्डच्या लेवलला आपल्याला जे पुस्तकामध्ये आहे तेवढं जरी समजलं तरी सफिशियंट आहे, ओके. आणि एक्स्ट्रा काही माहिती असेल तर ती आपण घ्यायचीच आहे. जसं मी पायरविक ॲसिडचं सांगितलेलं आहे, तुम्ही त्याचं स्ट्रक्चर फाइंड आउट करू शकता, करायचं आहे त्यांनी. जे हुशार मुलं आहेत ज्यांना थोडंसं अभ्यासामध्ये जास्त इंटरेस्ट असतो, वेगळी माहिती मिळवण्यामध्ये इंटरेस्ट असतो, अशा विद्यार्थ्यांनी पायरविक ॲसिडचं स्ट्रक्चर अँड विच टाईप ऑफ ॲसिड इट इज, आय विल अगेन रिपीट इट, इट इज अ मोनोकार्बोक्झिलिक ॲसिड. म्हणजे एक COOH ग्रुप या पायरविक ॲसिडमध्ये आहे आणि त्याचंच कन्वर्जन नंतर ॲसिटिल कोएन्झाईम मध्ये होतं. आणि इथे शेवटच्या सेंटेन्समध्ये आपण जे लिहिलेलं आहे ते स्टेटमेंट नीट ऐकू वाचा तुम्ही त्या ठिकाणी आणि लिहून घ्या. हे टू मॉलेक्युल्स ऑफ NADH2 अँड टू मॉलेक्युल्स ऑफ CO2 आर रिलीज्ड इन दिस कन्वर्जन. म्हणजे ह्या कन्वर्जनमध्ये हाऊ मेनी मॉलेक्युल्स ऑफ NADH2 आर रिलीज्ड, हाऊ मेनी मॉलेक्युल्स ऑफ CO2 आर रिलीज्ड, हे पण आपल्याला सांगितलेलं आहे. या गोष्टी सर्व लक्षात ठेवायच्या आहेत आणि ह्याच पॉइंट्सला अनुसरून पुढची जी सायकल आहे ती सायकल आपण इथे डिस्कस केलेली आहे, तर ती सायकलकडे आपण जाऊयात. आणि ही जी सायकल आहे किंवा ही जी स्टेप आहे ती स्टेप म्हणजे ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड सायकल अँड दिस सायकल वॉज डिस्कवर्ड बाय सर हॅन्स क्रॅब. हॅन्स क्रॅब हे जे सायंटिस्ट आहेत ज्यांनी त्यावेळी त्यांच्या रिसर्चला महत्त्व दिलं, त्याला प्रॅक्टिकल व्हॅल्यू नव्हती, तरी पण त्यांनी सांगितलं की ह्याला प्रॅक्टिकल व्हॅल्यू जरी आज नसेल तरी मला याचं इम्पॉर्टन्स माहिती आहे. इवन इफ इट इज थिअरॉटिकल इट हॅज इट्स ओन इम्पॉर्टन्स अँड ॲज ही गेव इम्पॉर्टन्स टू हिज वर्क, टू हिज रिसर्च वर्क, ही वॉज ऑल्सो ऑनर्ड विथ द नोबेल प्राईज इन फिजिओलॉजी अँड मेडिसिन फॉर दिस इम्पॉर्टंट रिसर्च. म्हणजे हे जे इम्पॉर्टंट रिसर्च आहे ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड, इट इज अ
इट इज अवॉर्डेड विद अ नोबेल प्राइज. दिस इज अ डिस्कवरी बाय हॅन्स क्रॅब. आणि ही जी सायकल आहे याला ट्राय कार्बोक्झिलिक ऍसिड सायकल और इट इज नेम्ड टू ऑनर द ग्रेट सायंटिस्ट अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज क्रेब्स सायकल. क्रेब्स सायकल असं सुद्धा त्याला म्हटलं जातं, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि मग ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड हे नाव का आलेलं आहे, कारण ही जी स्टेप आहे याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड इज इन्वॉल्वड इन दिस स्टेप. कोणतं ॲसिड या ठिकाणी इन्वॉल्व होतं? सायट्रिक ॲसिड इन्वॉल्व होतं. अँड दिस सायट्रिक ॲसिड इट कंटेन्स 3COOH ग्रुप्स, दॅट इज द कार्बोक्झिलिक ग्रुप्स. म्हणजे लक्षात घ्यायचं आहे, सायट्रिक ॲसिडमध्ये तीन ग्रुप्स असतात. कोणते तीन ग्रुप्स? COOH, याला काय म्हणतो आपण? कार्बोक्झिलिक ग्रुप्स. सारखे प्रश्न विचारा म्हणजे जेणेकरून तुमचा अभ्यास व्यवस्थित होईल. आणि हे जे ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड आहे, या ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिडमुळे, सायट्रिक ॲसिड इज अ ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड, इट इज इन्वॉल्व्ड इन दिस स्टेप अँड देअर फोर दिस सायकल इज ऑल्सो कॉल्ड TCA सायकल. नीट लक्षात घ्यायचं आहे की TCA सायकल आपण त्याला का म्हणतो आणि क्रेब्स सायकल का म्हणतो. अँड वेअर डज इट टेक्स प्लेस? म्हणजे जसं ग्लायकोलिसिस हे सायटोप्लाझम मध्ये होतं, तसं ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड सायकल इट इज ऑपरेटेड इन द मायटोकॉन्ड्रिया और इट टेक्स प्लेस इन द मायटोकॉन्ड्रिया. आणि याच्यामध्ये मग जे ॲसिटिल को एन्झाईम आहे, तर ॲसिटिल को एन्झाईम इट इज अ व्हेरी लार्ज मॉलिक्यूल अँड इन दिस यू कॅन सी यू कॅन फाइंड आउट द फॉर्म्युला ऑफ दिस ॲसिटिल को एन्झाईम मॉलिक्यूल ऑल्सो. इट इज अ मॅक्रो मॉलिक्यूल इन विच, दिस इज फॉर होमवर्क, यू कॅन फाइंड आउट द फॉर्म्युला फॉर ॲसिटिल को एन्झाईम. मला ते पाठवू शकता तुम्ही व्हॉट्सअपवरती, जो काही मी होमवर्क साईड बाय साईड देत आहे तो पाठवलात तरी चालेल. तर या ठिकाणी ॲसिटिल पार्ट म्हणजे CH3 पार्ट जो आहे या मॉलिक्यूलचा, तर हा CH3 पार्ट इट इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड थ्रू दिस सायकल. म्हणजे त्याचं कम्प्लीट ऑक्सिडेशन होतं आणि जे काही मॉलिक्यूल्स तयार होतात ते मॉलिक्यूल्स म्हणजे कार्बन डायऑक्साइड, वॉटर, NADH2 अँड FADH2 मॉलिक्यूल्स आर फॉर्म. आणि मग या ठिकाणी ॲसिडिल कोएन्झाइमचं स्ट्रक्चर शोधायचंच आहे. जे हुशार मुलं आहेत त्यांनी हा एक्स्ट्रा होमवर्क जो दिलेला असेल तो निश्चितपणे करायचा आहे. ओके, आणि मला पाठवायचं ते व्हॉट्सअपला, म्हणजे बघूया तुम्ही किती जण ते शोधताय. आणि नंतर को एन्झाइम्स आर ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स रिक्वायर्ड फॉर प्रॉपर फंक्शनिंग ऑफ एन्झाइम्स. म्हणजे आपण आधीच्या सेशनमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे की को एन्झाइम्स कशासाठी आवश्यक आहेत, तर ते म्हणजे एन्झाइम्सचं फंक्शनिंग प्रॉपरली होण्यासाठी को एन्झाइम्स हे गरजेचे आहेत, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. सो दीज आर द को एन्झाइम्स. आणि प्रो एन्झाइम्स पण आपण स्टडी केलेलं आहे, म्हणजे त्याचा अर्थ फक्त समजून घेतलेला आहे. तर प्रो एन्झाइम्स म्हणजे काय? जसं आपण ट्रिप्सिनोजेनचं एक्झाम्पल बघितलं, ट्रिप्सिनोजेन हा प्रो एन्झाइम आहे, तो ट्रिप्सिन नावाचं एन्झाइम त्या ठिकाणी तयार करतो. तर प्रो एन्झाइम म्हणजे काय? की एखादा केमिकल कंपाऊंड जो परत पुढे काय करणार आहे सेकंड स्टेपमध्ये, इट विल बी प्रोड्युसिंग एन्झाइम, इट इज कॉल्ड ॲज प्रो एन्झाइम. हे पण आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि पुढची स्टेप जी आहे ती स्टेप म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. आणि ही जी स्टेप आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन, दिस इज द थर्ड स्टेप इन एरोबिक रेस्पिरेशन. तर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर ॲज द नेम इट सेल्फ सजेस्ट दॅट इट इज इन्वॉल्विंग द ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड हेन्स मेनी रेडॉक्स रिॲक्शन्स टेक प्लेस इन दिस स्टेप. म्हणजे ही जी स्टेप आहे यामध्ये ही जी इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट आहे आणि यामध्ये अनेक प्रकारच्या रेडॉक्स रिॲक्शन्स या होत असतात, हेही आपण या ठिकाणी लक्षात घेऊयात. आता याच्यामध्ये आपण ही जी इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन आहे याला अजून काय नावं आहेत? जसं आधीच्या दोन रिॲक्शन्सची नावं होती तसं यालाही नावं आहेत. हे जे आहे ते सायटोक्रोम ऑक्सिडेज सिस्टीम. काय नाव आहे याचं? सायटोक्रोम ऑक्सिडेज सिस्टीम आणि रेस्पायरेटरी चेन असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. कुठे होते ही प्रोसेस? प्रश्न विचारा स्वतःला. दिस प्रोसेस टेक्स प्लेस इन मायटोकॉन्ड्रिया.
आणि या रिएक्शन मध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट त्या ठिकाणी होतं, इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर होतं किंवा ट्रान्सपोर्ट म्हणू शकतो आपण. इन दिस रिएक्शन इलेक्ट्रॉन ट्रान्सफर टेक्स प्लेस अँड मेनी रेडॉक्स रिएक्शन्स आर इन्वॉल्वड इन दिस इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन अँड इट इज अकॉर्डिंग टू द नेम ऑफ द रिएक्शन. अँड वॉट इज फॉर्म्ड, काय तयार होतं इथे तेही विचारा स्वतःला. एटीपी तयार होतो, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट तिथे तयार होतो, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. अँड देन विच आर द मॉलेक्युल्स विच आर यूज्ड, जसं ग्लायकोलिसिसमध्ये ग्लुकोज मॉलेक्युल यूज होतो, त्याचप्रमाणे टी सी ए सायकलमध्ये सायट्रिक ॲसिड, ॲसिटिल को एन्झाइम ह्या मॉलेक्युल्सचा यूज होतो. तसं इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन इट यूजेस द मॉलेक्युल्स एन ए डी एच टू अँड एफ ए डी एच टू. म्हणजे प्रत्येकाचा असा कंपॅरेटिव्ह स्टडी तुम्ही करा, म्हणजे तुम्हाला तो सोपा जाईल. ओके, तर त्या ठिकाणी पहिली स्टेप जी आहे ग्लायकोलिसिस, त्यामध्ये ग्लुकोज मॉलिक्युल इज इन्वॉल्व. सेकंड स्टेपमध्ये ॲसिटिल को एन्झाइम अँड सायट्रिक ॲसिड मॉलिक्युल इज इन्वॉल्व. अँड इन दिस स्टेप एन ए डी एच टू अँड एफ ए डी एच टू मॉलिक्युल इज इन्वॉल्व. म्हणजे अशा पद्धतीने हे मॉलिक्युल्स इन्वॉल्व होतात हे लक्षात घ्यायचं आहे. आणि मग हाऊ मेनी मॉलेक्युल्स आर फॉर्म फ्रॉम ईच ऑफ द एन ए डी एच टू और एफ ए डी एच टू मॉलेक्युल्स, तेही आपण इथं दिलेलं आहे, ते वाचायचं आहे आपण. आणि अजून कोणते मॉलेक्युल्स तयार होतात, तर कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर मॉलेक्युल्स आर फॉर्म. आणि ह्याच्यामध्ये या सर्व ह्याच्यामध्ये जी काही एनर्जी, लास्टली द एनर्जी विच इज ऑब्टेन्ड इट इज इन द फॉर्म ऑफ एनर्जी रिच मॉलेक्युल विच इज द ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट मॉलेक्युल. म्हणजे कोणता मॉलेक्युल आहे हा, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट मॉलेक्युल. अँड वेर इज द एनर्जी स्टोर्ड इन दिस मॉलेक्युल, या मॉलेक्युलमध्ये जी एनर्जी आहे ती कुठे स्टोअर केली जाते, तर ही जी एनर्जी आहे ती फॉस्फेट ग्रुप्समध्ये स्टोअर केली जाते. अँड वेर आर द फॉस्फेट ग्रुप्स प्रेझेंट, ते आपण पुढच्या स्लाईडमध्ये पाहणार आहोत. आणि म्हणून एटीपी मॉलिक्युल जो आहे, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट मॉलिक्युल जो आहे, त्याला काय बोललं जातं, काय म्हटलं जातं त्याला, इट इज कॉल्ड ॲज द एनर्जी करन्सी ऑफ द सेल. काय म्हणतो आपण त्याला, एनर्जी करन्सी ऑफ द सेल, म्हणजे चलन ज्याला म्हणतो आपण मराठीमध्ये, किंवा आपल्याला एनर्जी देणारे जे सोर्सेस आहेत, तो मेन सोर्स म्हणजे कोणता आहे, एटीपी मॉलिक्युल. इट स्टोर्स द एनर्जी इन द फॉर्म ऑफ केमिकल एनर्जी, केमिकल एनर्जीच्या फॉर्म मध्ये ही एनर्जी स्टोर होते, हेही आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि पुढच्या स्लाइड मध्ये आपण पाहतो इथे की ही जी माइटोकॉन्ड्रिया आहे, इट इज बॉन्डेड बाय अन आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन, इट इज अ डबल मेम्ब्रेन सेल ऑर्गॅनेल अँड मेनी फॅटी ऍसिड्स ऑर द कार्बोहायड्रेट्स, दॅट इज द कार्बोहायड्रेट्स इन द फॉर्म ऑफ ग्लुकोज, अमायनो ऍसिड्स ऑल्सो समटाईम्स दे आर ऑल्सो गिविंग एनर्जी. वेन देर इज अ शॉर्टेज ऑफ कार्बोहायड्रेट्स, देर इज अ लॅक ऑफ कार्बोहायड्रेट्स ऑर ग्लुकोज टू अवर बॉडी, हेही या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. तर पायरविक ऍसिड जे आहे ते कुठे फॉर्म होतं, इट इज फॉर्म्ड इन द सायटोप्लाझम अँड देन इट इज कन्व्हर्टेड इन टू ऍसिटिल को एन्झाइम. अँड द टी सी ए सायकल ऑर द ट्राय कार्बोक्झिलिक ऍसिड सायकल ऑर यू मे ऑल्सो कॉल्ड इज ॲट अ सायट्रिक ऍसिड सायकल, इट टेक्स प्लेस इन द न्यूक्लियस. आणि हे होत असताना मग जे जे मॉलिक्युल्स इथे तयार होतात, ते मॉलिक्युल्स इथे दाखवलेले आहेत, एन ए डी एच टू असेल, त्याचप्रमाणे कार्बन डायऑक्साईड आहे, वॉटर आहे इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर, ऑल सच टाइप्स ऑफ मॉलिक्युल्स आर फॉर्म्ड इन ॲज अ रिझल्ट ऑफ दिस टी सी ए सायकल. आणि मग नंतर आपण हे पाहणार आहोत की वाय द ए टी पी मॉलिक्युल इट इज कॉल्ड ॲज द एनर्जी करन्सी ऑफ दि सेल ऑर ऑफ दि बॉडी. तर एनर्जी करन्सी असं त्याला का म्हटलं जातं, तर इथे लक्षात घ्या, एटीपी आपल्याला इथे दाखवलेलं बघा, इथे बॅटरी आहे, ओके, बॅटरीशी कम्पॅरिझन केलेलं आहे. एटीपी मॉलिक्युल इज कम्पेअर टू अ बॅटरी, इट इज ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट, नीट वाचा त्याचं नाव, कोणता आहे तो, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. इट इज कन्व्हर्टेड इन टू ॲडिनोसिन डायफॉस्फेट, म्हणजे काय झालं, ट्रायफॉस्फेट, म्हणजे तीन फॉस्फरस होते बघा इथे, या ठिकाणी थ्री फॉस्फेट होते, किती फॉस्फेट राहिले डायफॉस्फेट मध्ये, ओनली टू फॉस्फेट्स आर रिमूव्हिंग आर लेफ्ट अँड वन फॉस्फेट इज रिमूव्ह. परत एकदा लक्षात घ्या, थ्री फॉस्फेट्स इथे आहेत, यातले एक फॉस्फेट रिमूव्ह झाला आणि काय झालं, टू फॉस्फेट्स इथे राहिले,
म्हणजे अशा पद्धतीने हा जो मॉलिक्यूल आहे इट इज रायबो शुगर, हे जे ॲडिनाईन, गॉनिन, सायटोसिन, थायमिन जे बेसेस आहेत, जे प्युरिन्स, पिरिमिडिन्स याचे स्ट्रक्चर्स सुद्धा आपण पहिलं जे चॅप्टर आहे त्या चॅप्टरमध्ये आपण घेतलेले आहेत. आणि जर तुम्ही नोट्स प्रॉपरली काढले असतील त्याच्या, तर तुम्हाला हे स्ट्रक्चर्स लगेच मागे पानं उलटली की मिळतील. आणि नाही तर मग हे लक्षात घ्यायचं, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ॲडेनाईन. किंवा जर तुम्हाला खूपच वाटलं तर तुम्ही आधीचा व्हिडिओ बघून त्या ठिकाणी ॲडेनाईन, व्हॉट इज ॲडेनाईन, व्हॉट इज गॉनिन, हाऊ आर द स्ट्रक्चर्स, हे तुम्ही परत रिवाइज करू शकता. म्हणजे हे जे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट आहे इट इज गिविंग अ एनर्जी विच इज इक्विवेलंट टू 30.5 किलो जूल्स. किती एनर्जी मिळते? पर मॉलेक्यूल, पर मॉलेक्यूल, इट इज पर मॉलेक्यूल. सो वन मॉलेक्यूल ऑफ ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट इट इज गिविंग अ एनर्जी इक्वल टू 30.5 किलो जूल्स. म्हणजे या ठिकाणी ह्याला एनर्जी रिच मॉलेक्यूल असं म्हटलं जातं आणि इट इज अ एनर्जी करन्सी. आता इथे आपण जर लक्षात घेतलं तर इथे काय लिहिलेलं आहे बघा, द मॉलेक्यूल ऑफ एटीपी इज यूज्ड ॲज अ एनर्जी करन्सी फॉर मोस्ट ऑफ द सेल्युलर रिॲक्शन्स सच ॲज कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल्स, प्रोटीन सिंथेसिस, कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्सेस एक्सेट्रा. मग कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल्समध्ये काय लक्षात येईल की मला आता मोबाईल उचलायचा आहे, त्याचप्रमाणे मला एखादी वस्तू उचलायची आहे, मला आता हे माऊस पकडायचं असेल तर मला कशाची गरज आहे? मस्क्युलर कॉन्ट्रॅक्शनची गरज आहे. माझ्या मसल्समध्ये तेवढी ताकद पाहिजे तर मला त्या वस्तू उचलता येणार आहेत. बऱ्याचदा आपण आपल्या घरामध्ये सुद्धा पाहतो की जे थोडेसे जे जास्त थकलेले जे असतील आपल्या घरामध्ये, आजोबा असतील किंवा आपल्या घरामध्ये जी मागच्या जनरेशनची माणसं असतील, कधी कधी ते हात बघा त्यांच्या असे हे होतात, थरथर कापतात, कारण का त्यांच्या मसल्समधली एनर्जी काय झालेली असते, कमी झालेली असते. मग ह्याला काय म्हणतो आपण, म्हणजे एनर्जी आपल्याला कुठलंही काम करण्यासाठी, कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल्स, कुठली वस्तू उचलण्यासाठी, कुठली जड वस्तू हलवण्यासाठी कशाची गरज असते? कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल्स इट इज नेसेसरी. पेन पकडायचं हातामध्ये काय व्हायला पाहिजे? कॉन्ट्रॅक्शन व्हायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या लक्षात घ्या, कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल्स ही काय खूप अवघड गोष्ट नाही आहे. प्रोटीन सिंथेसिस जे आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये शिकलो आहोत, प्रोटीन सिंथेसिस ते सेंट्रल डॉग्मा ऑफ लाईफ, सेंट्रल डॉग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी. म्हणजे प्रोटीन सिंथेसिससाठी सुद्धा आपल्याला एटीपी एनर्जी जी आहे ती लागते. म्हणजे प्रोटीन्स तयार करणं आहे, सेल डिव्हिजन आहे, या सगळ्या प्रोसेसेससाठी आपल्याला ही एनर्जी लागणार आहे. त्याचप्रमाणे कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्सेस, म्हणजे आपल्या ज्या मेंदू आहे किंवा आपला स्पायनल कॉर्ड आहे त्याच्याकडे जे काही आपण जे हे पाठवतो, म्हणजे जे मेसेज पाठवतो आपण त्याचा, नर्व इम्पल्सेस जे आहेत इलेक्ट्रिक सिग्नल, इलेक्ट्रिक फॉर्ममध्ये किंवा केमिकल फॉर्ममध्ये, याला काय म्हणतो आपण, कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्सेस. या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला काय लागते? एटीपी एनर्जी लागते. आणि ही जी एटीपी एनर्जी आहे इट इज ऑब्टेन फ्रॉम द फॉस्फेट बॉन्ड्स. म्हणजे फॉस्फेट बॉन्ड्सपासून ती एनर्जी मिळते. आणि इथे टर्मिनल फॉस्फेट बॉन्ड्स आर ब्रोकन टू गिव एनर्जी. मग टर्मिनल फॉस्फेट बॉन्ड्स पण समजून घ्या की हा जो आहे लास्ट बॉन्ड, टर्मिनल म्हणजे काय? लास्ट, द लास्ट बॉन्ड इज कॉल्ड ॲज द टर्मिनल फॉस्फेट बॉन्ड. इथं ब्रेक झालेला आहे बघा, एनर्जी यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी आहे. आणि मग यामध्ये एनर्जी का आहे? इट इज ड्यू टू द रिपल्शन बिटवीन द फॉस्फेट ग्रुप्स. फॉस्फेट ग्रुप्समध्ये जे रिपल्शन आहे त्यामुळे याच्यामध्ये एनर्जी आहे. आणि ही जी एनर्जी आहे कुठे आहे? परत एकदा विचारा स्वतःला, वारंवार विचारून अभ्यास करा, ही टर्मिनल फॉस्फेटमध्ये आहे, शेवटच्या फॉस्फेट मॉलिक्यूल्समध्ये आहे, हेही लक्षात घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट इट इज कन्वर्टेड टू ॲडिनोसिन डायफॉस्फेट टू गिव अस एनर्जी फॉर डिफरंट टाईप्स ऑफ लाईफ प्रोसेसेस विच आर इन्वॉल्व्ड, विच आर कॅरीड आउट इन अवर बॉडी. आणि नंतर पुढचा जो क्वेश्चन आहे, अगदीच आपल्याला प्रत्येक वेळी प्रत्येक प्रश्नाचं इथं उत्तर डिस्कस करणं जरी शक्य नसेल तरी एक प्रश्न मी इथे तुम्हाला पुटअप केलेला आहे. And the question is, how do we get energy from lipids and proteins? Lipids pasun energy aplyala kashi milte? Tar lakshat ghyayche, jyaves fasting asel, hunger asel, khup jast pramanamadhye aplyala energy chi carbohydrate chi kamtarta bhasat asel, there is a lack of carbohydrates in our body, then what happens? The energy is given by lipids and proteins. And lipids and proteins, these are not giving us energy in a direct form.
they should be first converted into fatty acids, lipids should be converted into fatty acids, protein should be converted into amino acids. And if fatty acids and amino acids, they are converted into acetyl coenzyme A. Acetyl coenzyme A kadhi tayar hota? Ji pahili step ahe glycolysis, tyamadhe glucose is converted into pyruvic acid and pyruvic acid is then converted into acetyl coenzyme and through the complete oxidation, mahatvacha ahe lakshat gya, through the complete oxidation of acetyl coenzyme by the process of Krebs cycle in mitochondria. Where does Krebs cycle take place or TCA cycle takes place? It takes place in mitochondria. तिथे ती सायकल होते आणि अशा पद्धतीने आपल्याला एनर्जी मिळते हे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे हा प्रश्न जो आहे हा पण आपल्याला होमवर्क साठी आहे. हे आपण इथे लक्षात घेऊन या प्रश्नाचं उत्तर होमवर्क मध्ये लिहायचं आहे. आणि यानंतरचा जो पार्ट आहे तो म्हणजे एनएरोबिक रेस्पिरेशन. अँड एनएरोबिक रेस्पिरेशन इज द रेस्पिरेशन विच टेक्स प्लेस विदाउट ऑक्सिजन और इन द एबसेन्स ऑफ ऑक्सिजन. त्याचा अर्थ नीट समजून घ्या. एनएरोबिक रेस्पिरेशन कशाला म्हणायचंय? इट डज नॉट इन्वॉल्व ऑक्सिजन. ऑक्सिजन इज नॉट इन्वॉल्व फॉर दिस रेस्पिरेशन. आणि मग याच्यामध्ये आणि एरोबिक रेस्पिरेशन मध्ये म्हणजे एनएरोबिक रेस्पिरेशन अँड एरोबिक रेस्पिरेशन देर इज अ सिमिलॅरिटी इन दिस टू टाइप्स ऑफ रेस्पिरेशन. दॅट इज द फर्स्ट स्टेप, इट इज ग्लायकोलिसिस. म्हणजे पहिली स्टेप जी आहे ती दोन्हीमध्ये कोणती आहे? ग्लायकोलिसिस आहे. आणि ग्लायकोलिसिस ही स्टेप आपण डिटेल्स मध्ये अभ्यासली आहे. ग्लायकोलिसिस दॅट इज ब्रेक डाऊन ऑफ ग्लुकोज टू फॉर्म पायरविक ऍसिड. दिस पायरविक ऍसिड इज फॉर्म्ड इन एनरोबिक रेस्पिरेशन ऑल्सो अँड इट इज द फर्स्ट स्टेप. अँड यू कॅन कम्पेअर दिस स्टेप विथ द स्टेप इन द एरोबिक रेस्पिरेशन. तुम्ही त्या ठिकाणी ती लिहायची आहे. ओके, म्हणजे इथे तसंच सोडायचं नाहीये. मी लिहिलंय तसं, फर्स्ट स्टेप लिहिलंय तसंच ठेवून द्यायचं नाही. तर ग्लायकोलिसिस इट शुड बी रिटन हिअर इन अ प्रॉपर मॅनर. इट शुड बी द इन्फॉर्मेशन ऑफ ग्लायकोलिसिस फ्रॉम एरोबिक रेस्पिरेशन इट शुड बी कॅरीड ओव्हर हिअर. ती इन्फॉर्मेशन सगळी इथे कॅरी करायची आहे, हे लक्षात घ्या. आणि सेकंड जी स्टेप आहे ती म्हणजे फर्मेंटेशन. आता फर्मेंटेशन आपण आपल्या जे डे टू डे लाईफमध्ये वी आर ऑलवेज ऑब्झर्विंग द एक्झाम्पल्स ऑफ फर्मेंटेशन. म्हणजे कोणते एक्झाम्पल्स आहेत या ठिकाणी? म्हणजे ज्यावेळेस आपण ढोकळा तयार करतो, दही तयार करतो, त्याचप्रमाणे इडली तयार करतो, डोसा तयार करतो, हे सगळे जे एक्झाम्पल्स आहेत हे सगळे कशाचे एक्झाम्पल्स आहेत? फर्मेंटेशनचे एक्झाम्पल्स आहेत. शुगर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आपल्याला फर्मेंटेशनचं एक्झाम्पल पाहायला मिळतं की जे हे आहे म्हणजे मोलासेस आहेत, त्या मोलासेस पासून द मोलासेस दे आर फर्मेंटेड टू फॉर्म द इथेनॉल ऑर द अल्कोहोल, द स्पेसिफिक अल्कोहोल दॅट इज इथेनॉल. अँड दिस प्रोसेस टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ ईस्ट अँड द नेम ऑफ द ईस्ट इज सॅक्रोमायसिस सेरेविसी. म्हणजे सॅक्रोमायसिस सेरेविसी नावाचं हे जे ईस्ट आहे ते फर्मेंटेशन घडवून आणतं, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि मग फर्मेंटेशन मध्ये हे जे पायरविक ऍसिड आहे इट ब्रेक्स डाऊन, द पायरविक ऍसिड ब्रेक्स डाऊन टू फॉर्म लॅक्टिक ऍसिड ऑर इथेनॉल. आता लॅक्टिक ऍसिडचं एक्झाम्पल कुठे घेता येईल आपल्याला? दुधाचं दही होतं, तिथे मग इथेनॉल कमी प्रमाणात, इथेनॉल पण तयार होतो थोड्याफार प्रमाणामध्ये, पण जास्त प्रमाणामध्ये लॅक्टिक ऍसिड तयार होतं. अँड लॅक्टिक ऍसिड इज फॉर्म फ्रॉम द लॅक्टोज शुगर विच इज प्रेझेंट इन द मिल्क. म्हणजे लॅक्टोज शुगर पासून हे तयार होतं आणि इथेनॉल जो आहे काही प्रमाणामध्ये काही अंशी त्या ठिकाणी इथेनॉल तयार होतो. परंतु बेसिकली मिल्क, फर्मेंटेशन ऑफ मिल्क इट इल्ड्स लॅक्टिक ऍसिड एज अ मेन कॉम्पोनंट, हे आपण इथे लक्षात घ्यायचं आहे. मग ही जी फर्मेंटेशन प्रोसेस आहे ती कुठे होते? मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे फर्मेंटेशन करतात. आणि कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत? ईस्ट आहे, बॅक्टेरिया आहे, म्हणजे या ठिकाणी आपण लॅक्टोबॅसिलस म्हणू शकतो बॅक्टेरियाचं एक्झाम्पल. ईस्ट जे आहे ते आपण आत्ताच पाहिलं, सॅक्रोमायसिस सेरेविसी जे आहे दॅट इज फॉर प्रोडक्शन ऑफ अल्कोहोल इन शुगर इंडस्ट्री, हे आहे एक्झाम्पल. किंवा बेकर्स ईस्टचं पण एक्झाम्पल आहे,
तर बेकर्स इज जे आहे ते आपण कशासाठी यूज करतो, ब्रेड तयार करण्यासाठी बेकरी मध्ये ते यूज केलं जातं. तर अशा पद्धतीचे हे एक्झाम्पल्स आहेत. आणि मग या ठिकाणी आपल्याला जे फर्मेंटेशन जे आहे त्याला कसं आपण डिफाईन करणार हेही या ठिकाणी महत्त्वाचं आहे. तर आपण इथे लक्षात घेऊयात, पायरुविक ऍसिड प्रोड्यूस्ड थ्रू ग्लायकोलिसिस, म्हणजे ग्लायकोलिसिसचा रिझल्ट काय आहे की पायरुविक ऍसिड तयार होणार आहे. अँड पायरुविक ऍसिड विच इज प्रोड्यूस थ्रू ग्लायकोलिसिस इज कन्वर्टेड इन टू ऑर्गॅनिक ऍसिड्स लाईक लॅक्टिक ऍसिड ऑर अल्कोहोल, दॅट इज स्पेसिफिकली इथेनॉल इज प्रोड्यूस्ड विथ द हेल्प ऑफ सम एन्झाइम्स. म्हणजे एन्झाइम्स जे आहेत, काही एन्झाइम्स यामध्ये इन्वॉल्व्ह होतात, काही केमिकल कंपाऊंड्स असतात. आणि ऍसिटिल कोएन्झाइम्स आपण तुम्हाला स्ट्रक्चर फाइंड आउट करायला सांगितलंय, मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड आउट करायला सांगितलंय. त्याच्या मागचं कारणच हे आहे की तुम्हाला हे समजावं की एन्झाइम्स दीज आर व्हेरी लार्ज मॉलिक्युल्स, दीज आर कॉम्प्लिकेटेड मॉलिक्युल्स. हे तुम्हाला समजण्यासाठी आपण तुम्हाला ऍसिटिल कोएन्झाइमचं स्ट्रक्चर फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. आणि ग्लुकोज इट इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड इन एनएरोबिक रेस्पिरेशन अँड लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज ऑब्टेन्ड इन दिस प्रोसेस. म्हणजे लक्षात घ्यायचं आहे की कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज इट टेक्स प्लेस इन एरोबिक रेस्पिरेशन, बट इन एनएरोबिक रेस्पिरेशन ग्लुकोज इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड अँड लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज ऑब्टेन्ड इन दिस प्रोसेस. आणि एक्झाम्पल्स जे आहेत अजून एनएरोबिक रेस्पिरेशनचे, ते एक्झाम्पल्स दिलेले आहेत. मग या ठिकाणी आपल्याला पाहता येईल की सीड्स परफॉर्म द एनएरोबिक रेस्पिरेशन इफ द सॉइल इज सबमर्ज्ड अंडर वॉटर ड्युरिंग जर्मिनेशन. म्हणजे ज्यावेळेस सीड्स जे असतात ते पाण्यामध्ये असतात, त्यावेळेस त्यांना म्हणजे ज्यावेळेस आपण त्यांचं हे करतो, रुजलं जातं बी बियाणे, त्यावेळेस ते पाण्यामध्ये असतात, तिथे त्यांना ऑक्सिजनचा सप्लाय जो आहे तो कमी होतो. मग अशा वेळी कुठलं रेस्पिरेशन होतं? अशा वेळी एनएरोबिक रेस्पिरेशन होतं. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. मीन्स हाऊ इट इज रिलेटेड टू युअर डे टू डे लाईफ. यू जस्ट रिमेंबर दिस थिंग्स, यू रिलेट इट टू युअर डे टू डे लाईफ अँड देन सायन्स विल बी व्हेरी इंटरेस्टिंग. आणि इथे पण पहा, हायर ॲनिमल्स इन्क्लुडिंग ह्युमन्स परफॉर्म एनएरोबिक रेस्पिरेशन वेन देर इज लॅक ऑफ ऑक्सिजन. अशी कंडिशन कधी पाहिली आहे का आपण, लॅक ऑफ ऑक्सिजन? तर हो, बऱ्याचदा काय होतं की ज्यावेळी आपण खेळतो, खूप जास्त आपण एक्झर्ट होतो, खूप जास्त आपण एक्झरसाइज करतो, त्यावेळी कधी कधी आपल्या पायामध्ये क्रॅम्प्स येतात. आणि मग क्रॅम्प्स आले की आपले खेळाचे टीचर्स असतील, यादव सर आहेत, जाधव मॅडम आहेत, तर हे जे आहेत मग हे काय करतात, तुम्हाला खाली झोपवणं आहे, खाली असं हे करतात ते, कारण आपल्या शरीराला जो ऑक्सिजन सप्लाय जो आहे तो कमी पडलेला आहे, पायामध्ये क्रॅम्प्स आलेले असतात. आणि मग मसल्समध्ये जे ऍसिड तयार होतं ते ऍसिड म्हणजे लॅक्टिक ऍसिड आहे. खेळाडूंना नेहमी असं होतं की ज्यावेळेस ते खूप जास्त प्रमाणामध्ये खेळतात, खूप जास्त प्रमाणामध्ये त्यांचं एक्झर्शन होतं, त्यावेळेस मसल्समध्ये होणारी ही प्रोसेस आहे. आणि मसल्समध्ये कोणतं ऍसिड तयार होतं? तर लॅक्टिक ऍसिड तयार होतं. अँड दिस इज ड्यू टू लॅक ऑफ ऑक्सिजन. एनॅरोबिक रेस्पिरेशन टेक्स प्लेस अँड ड्यू टू दिस लॅक्टिक ऍसिडमुळे आपल्याला क्रॅम्प्स तयार होतात, पायामध्ये क्रॅम्प्स येतात. आणि मग अशा वेळी मग आपले खेळाचे टीचर्स वगैरे आपल्यावरती जे फर्स्ट एड आहे किंवा जे प्रायमरी ट्रीटमेंट जी आहे ती प्रायमरी ट्रीटमेंट ते देतात. तर हे अशा आपल्या रोजच्या जीवनात घडणाऱ्या काही घटना आहेत, त्या घटना सुद्धा इथे आपल्याला त्याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतात की वाय डू द स्पोर्ट्स पर्सन एक्सपिरियन्स क्रॅम्प्स वेन दे आर हेवीली एक्झर्टेड ऑर वेन दे आर डुईंग हेवी एक्झरसाइज, असा आपल्याला प्रश्न येऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी ऍप्लिकेशन, यू शुड अप्लाय युअर नॉलेज टू युअर डे टू डे लाईफ, यू शुड अप्लाय अँड ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मग या ठिकाणी पुढचा जो पार्ट दाखवलेला आहे याच्यामध्ये आपण पाहतोय की कशा पद्धतीने हे ग्लुकोज इट इज इन सायटोप्लाझम इट इज ब्रेक्स डाऊन टू फॉर्म द पायरुविक ऍसिड. इट इज अ 6-carbon atom मॉलेक्युल ग्लुकोज अँड इट इज ब्रोकन डाऊन टू फॉर्म पायरुविक ऍसिड विच इज अ 3-carbon molecule अँड एनर्जी इज गिवन आउट इन दिस प्रोसेस. आणि मग हा जो पायरुविक ऍसिड आहे, द वेदर इट विल अंडरगो एरोबिक रेस्पिरेशन ऑर एनएरोबिक रेस्पिरेशन डिपेंडिंग ऑन दिस देर आर डिफरंट पाथवेज. वेगवेगळे पाथवेज आहेत. इथे ऍबसेन्स ऑफ ऑक्सिजन असेल तर इथेनॉल तयार होईल. इथेनॉलमध्ये 2-carbon molecules आहेत, C2H5OH.
असा हा इथेनॉलचा फॉर्म्युला आहे. कार्बन डायऑक्साइड त्या ठिकाणी एनर्जी रिलीज होते आणि कार्बन डायऑक्साइड रिलीज होतो आणि एनर्जी रिलीज होते. आणि मग या ठिकाणी ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजनमध्ये अजून एक मॉलिक्यूल या ठिकाणी लॅक्टिक ॲसिड मॉलिक्यूल तयार होतो. हे कुठे होतं? तर हे मसल सेल्समध्ये होतं. त्याचप्रमाणे सीड जर्मिनेशनच्या वेळी अनेक त्या ठिकाणी अजून आपल्याला सांगता येईल की फर्मेंटेशनच्या वेळी या प्रोसेसेस होतात. आणि या ठिकाणी लॅक्टिक ॲसिड विच इज अ 3 कार्बन मॉलिक्यूल इट इज फॉर्म्ड. आणि नंतर जर आपण पाहिलं तर इथे प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन दाखवलेला आहे. इन मायटोकॉन्ड्रिया ड्यू टू प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन कंप्लीट ऑक्सिडेशन टेक्स प्लेस अँड वी गेट कार्बन डायऑक्साइड वॉटर अँड 38 ATP मॉलिक्युल्स दॅट इज ATP इन द फॉर्म ऑफ केमिकल एनर्जी. म्हणजे ATP या ठिकाणी खूप जास्त प्रमाणामध्ये मिळतात. इथे फक्त आपल्याला 2 ATP मॉलिक्युल्स मिळतात, इथे पण आपल्याला 2 ATP मॉलिक्युल्स मिळतात. अशा पद्धतीने हा जो फ्लो चार्ट आहे हा सुद्धा आपण अभ्यासायचा आहे. आणि नंतर तेच आपल्याला पुस्तकामध्ये पण दाखवलेलं आहे. या ठिकाणी पहा, प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन थ्रू एरोबिक रेस्पिरेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स अँड फॅट्स. म्हणजे आपल्याला बेसिकली एनर्जी जी मिळते ती ह्या पाथवेमध्ये मिळते. पहा, कार्बोहायड्रेट्सपासून आपल्याला एनर्जी मिळते. बेसिकली दिस इज द पाथवे ऑफ ऑब्टेनिंग एनर्जी. बट वेन कार्बोहायड्रेट्स आर इन लेस अमाऊंट, देर इज अ लॅक ऑफ कार्बोहायड्रेट्स, देन द फंक्शन हॅज टू बी कॅरीड आउट बाय लिपिड्स अँड प्रोटीन्स. म्हणजे लिपिड्सला प्रोटीन्सला त्या ठिकाणी काम करावं लागतं ज्यावेळेस देर इज अ लॅक ऑफ कार्बोहायड्रेट्स. या आधी पण मी सांगितलेलं आहे की ज्यावेळेस निरंकार उपवास काही नसतो त्यावेळेस आपल्याला ग्लायकोजन इज अ प्रोटीन, आपल्याला ग्लायकोजन पासून एनर्जी मिळते. मग हे जे प्रोटीन्स आहेत हे पहिल्यांदा अमायनो ऍसिड्स मध्ये कन्वर्ट होतात, नंतर ऍसिटिल कोएन्झाइम तयार होतं आणि मग इट इज फर्दर सब्जेक्टेड टू क्रेब्स सायकल ऑर द TCA सायकल वेअर कम्प्लीट ऑक्सिडेशन टेक्स प्लेस टू गिव्ह अस एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP मॉलिक्युल्स दॅट इज ऍडिनोसिन ट्राय फॉस्फेट मॉलिक्युल्स अँड दिस एनर्जी इज द केमिकल एनर्जी. हे झालं आता एरोबिक रेस्पिरेशनचं. आणि इकडे आपण दुसरा पार्ट जो दाखवलेला आहे तो एनएरोबिक रेस्पिरेशन आहे. इथे पण तेच आहे. पहा, फर्स्ट स्टेप इज ग्लायकोलिसिस, देन ग्लायकोलिसिस टेक्स प्लेस, पायरोविक ऍसिड इज फॉर्म्ड अँड पायरोविक ऍसिड इज सब्जेक्टेड टू फर्मेंटेशन. फर्मेंटेशन टेक्स प्लेस इन डिफरंट डे टू डे लाईफ ॲक्टिव्हिटीज. म्हणजे लॅक्टोज शुगर आहे त्याचं लॅक्टिक ॲसिड तयार होतं, किंवा विटॅमिन्स, विनेगर प्रोडक्शन, हे सगळे फर्मेंटेशनचे एक्झाम्पल्स आहेत. अँड व्हेरियस टाईप्स ऑफ मायक्रोब्स आर इन्वॉल्व इन दिस प्रोसेस. आणि मग या ठिकाणी परत आपल्याला एनरोबिक रेस्पिरेशन, इथे आपल्याला म्हणजे इथे आपण हे म्हणू शकतो की सॅक्रोमायसिस ईस्टच्या मार्फत जे फर्मेंटेशन होतं किंवा बेकर्स ईस्टच्या मार्फत जे फर्मेंटेशन होतं प्रोड्युसिंग इथेनॉल ऑर अल्कोहोल, इट इज कॉल्ड ॲज द एनरोबिक रेस्पिरेशन. आणि मग इथे पायरोविक ऍसिड, अजून फर्मेंटेशन होतं, लॅक्टिक ऍसिड तयार होतं, हे एक एक्झाम्पल आपल्याला घेता येईल. इथं आपण वी कॅन टेक द एक्झाम्पल ऑफ फर्मेंटेशन ऑफ मिल्क. आणि इरिथ्रोसाइट्स म्हणजे आपले रेड ब्लड सेल्स जे आहेत, मसल सेल्स आहेत, त्यामध्ये ज्यावेळेस लॅक्टिक ऍसिड तयार होतं त्यावेळेस वी आर सफरिंग फ्रॉम क्रॅम्प्स और वी आर फेसिंग द प्रॉब्लेम ऑफ क्रॅम्प्स. म्हणजे अशा पद्धतीने हे दोन डायग्राम्स आहेत, याच्यावरती नेहमी प्रश्न विचारला जातो, तोही आपण लक्षात घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीने आपण याचा अभ्यास करायचा आहे. तर इथे आणखीन एक महत्त्वाची शेवटची गोष्ट आहे ती म्हणजे होमवर्क. तर होमवर्कमध्ये आपल्याला इथे अनेक प्रकारच्या डेफिनेशन्स लिहायला सांगितलेल्या आहेत. एरोबिक रेस्पिरेशन टाईपची डेफिनेशन आहे, सेल्युलर रेस्पिरेशन आहे. पेज नंबर 21 आपण त्या ठिकाणी ओपन करायचं आहे. आणि इथे तुम्हाला एक रेफरन्ससाठी मी एरोबिक रेस्पिरेशन अँड एनएरोबिक रेस्पिरेशनमधला तुम्हाला डिफरन्स लिहिता येण्यासाठी एक बायोलॉजीचं प्रदीप जे हे आहे पब्लिकेशन्स किंवा प्रदीपचं जे बुक्स आहेत त्या बुक्समधलं मी या ठिकाणी तुम्हाला जे काही पेजेस आहेत ते मी इथं फोटो काढून इथे आपण पुटअप केलेले आहेत, त्याचे स्लाइड्स तयार केलेले आहेत, तेही तुम्ही रेफरन्स म्हणून वाचा. हे सुद्धा एनएरोबिक रेस्पिरेशनसाठी जे हुशार मुलं आहेत, जे टॅलेंटेड मुलं आहेत, अशा मुलांनी निश्चितच याचा वापर करावा. कारण या ठिकाणी आपल्याला आत्तापासून रेफरन्स बुक्स वापरण्याची सवय लागेल.
आणि अनेक प्रश्न या ठिकाणी आपण डिस्कस केलेले आहेत, जिओ सायंटिफिक रिझन्स आहेत किंवा काय, तर ह्या प्रश्नांची उत्तर सुद्धा लिहिण्याचा अतिशय सिंपल आणि पॉइंट वाईज मॅनरमध्ये ते लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर हा आपल्यासाठी असणारा हा होमवर्क आहे, हे आपण इथे लक्षात घ्यायचं आहे. आणि आपलं जे इन्स्पिरेशनल कोट होतं किंवा इन्स्पिरेशनल स्टेटमेंट जे होतं सर हॅन्स क्रेब्स, की ज्यांना नोबेल प्राईज मिळालेला आहे रिसर्चसाठी, तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचं जे पारितोषिक आहे, अतिशय जागतिक पातळीवरचं हे पारितोषिक आहे, हे अतिशय महत्त्वाचं समजलं जातं, पण त्यामागे तितके कष्ट असतात. ही प्रेरणा आपण घ्यायची आहे. तेजस्ताई व्हिडिओ आपण पाहिलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण ही प्रेरणा घेऊन आपण जे आळस झटकून आणि सगळ्या आपल्या फुल पोटेन्शियलने आपण अभ्यास करायचा आहे, कारण त्याशिवाय आपल्याला कुठल्याही प्रकारचं सक्सेस मिळणार नाही.